महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे सातत्यानं केंद्राकडे हीच मागणी करतायत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे वारंवार त्यांनी ही मागणी केली आहे. मग ते मुख्यमंत्र्यांच्या बैठकांमध्ये असेल किंवा पत्रांच्याद्वारे असेल, की हे जे संकट आहे, हे जे महामारी आहे, ज्याला तुम्ही नैसर्गिक आपत्ती म्हणतो, नॅशनल कॅलॅमिटी म्हणतो, राष्ट्रीय आपत्ती म्हणतो, हे जाहीर करा. कारण देशातली आजची स्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे, हे जगानंसुद्धा मान्य केलं आहे. पण आतापर्यंत राजकारणी हे सतत महाराष्ट्राला बदनाम करत राहिले. पण आज महाराष्ट्र ज्या पद्धतीनं या संकटाशी सामना करतो आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, त्याची दखल सगळ्यांनाच घ्यावी लागेल. आणि हे जे महाराष्ट्र मॉडेल आहे, बरं का, ते एक दिवस या देशाला वापरून महामारीशी लढा द्यावा लागेल. माझ्याकडे माहिती नाही त्याविषयी. शेवटी तो एक शासकीय कायदा या संदर्भातला विषय मला माहिती नाही. धन्यवाद. राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा केंद्रावर नाराजी व्यक्त बघा. महाराष्ट्र सरकारनं जर काही मागणी केली असेल केंद्र संदर्भात, विशेषतः लसीची मागणी आहे, लसीचा तुटवडा का होतो आहे याला जबाबदार राज्य सरकार नाही. कारण शेवटी हे सगळं नियंत्रण केंद्र सरकारचं आहे. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय ना लस मिळत, ना औषधं मिळत, ना इतर साहित्य मिळत. त्याच्यामुळे जर राज्य मंत्रिमंडळामध्ये याच्यावर नाराजी व्यक्त केली असेल, तर ती टीका न समजता ती सूचना समजायला पाहिजे. सामान्य जे लोक आहेत या संदर्भात, बघा, या संदर्भात आरोग्यमंत्री जास्त बोलू शकतात. आरोग्यमंत्र्यांशी तुम्ही चर्चा केली.